अनाथ एक वीडियो मध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे। आज आपण बायपासवर आलेलो आहोत। आज आपण आपल्याजवळ जे मारुती 800 कार आहे त्यात मी काय काय बदलाव केलेला आहे, काय काय मॉडिफिकेशन केलेलं आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे। सध्या तुम्हाला दिसत असेल ही माझी एक मारुती 800 आहे, त्याच्यात मी बरंच मॉडिफिकेशन केलेलं आहे। तर सहज एक विचार आला की चला तुम्हाला पण मी सांगू की मारुती 800 मध्ये काय काय मॉडिफिकेशन केलं आहे। तर मित्रांनो ही आहे आपली मारुती सुजुकी 800 2007 मॉडल आहे। सर्वप्रथम मी फ्रंट मध्ये जी ग्रिल लावलेली आहे ही ग्रिल तुम्ही पाहू शकता, ही क्रोम ग्रिल आहे। आता बरेच दिवस झाले त्याच्यामुळे थोडीसा पिवचटपणा याच्यावर आलेला आहे। आणि हा मारुती सुजुकीचा लोगो आहे, हे पण मी घरीच इन्स्टॉलेशन केलेलं आहे। त्याचप्रमाणे समोर जे बम्पर गार्ड आहे हे पण मी लावलेलं आहे। चला तुम्हाला आतमध्ये दाखवतो गाडीचं मॉडिफिकेशन काय काय केलेलं आहे। सर्वप्रथम यामध्ये मी अल्टोचं सेंटर कन्सोल बॉक्स इन्स्टॉलेशन केलेलं आहे, थोडंफार सुजुकीचा लोगो मारलेला आहे, डलसेट कंपनीचा स्टिरिओ टाकलेला आहे, छान वाजतो, रिस्पॉन्स पण चांगला देतो, दोन USB पोर्ट वगैरे आहे त्याच्यात चार्जिंगला। हे मारुती सुजुकी अल्टोचं सेंटर कन्सोल आहे, कारण की मारुती 800 मध्ये असं काही येतं पण तेवढं काही विशेष येत नाही, पण थोडंसं हे गिअर वगैरे थोडं व्यवस्थित दिसावं म्हणून हा रब्बर वगैरे हा सेंटर कन्सोल मी इन्स्टॉल केलेला आहे। डोर पॅड वगैरे कंपनीच आहे, गाडीची म्हणजे कंडिशन थोडीफार चांगली आहे, काही विषय नाही। आणि पाठीमागे टेल लॅम्प मी सुद्धा नवीन इन्स्टॉल केलेली आहे, ही बघा लुमॅक्स कंपनीच टेल लॅम्प मी आताच टाकलेली आहे। ती आधीची जी होता ना थोडीशी डीम झाली होती त्याच्यामुळं ती चेंज केली आणि ही नवीन लुमॅक्स कंपनीची टेल लॅम्प टाकलेली आहे। मागे हा स्पॉयलर टाकलेला आहे, सध्या तो मी ब्लॅक कलरमध्येच ठेवलेला आहे। आणि याच्यातनी हा ब्रेक लाईट आहे, म्हणजे ब्रेक वगैरे दाबला ना तो याच्यातनी LED लाईट लागतो। त्याचप्रमाणे जे डोअर आहे डोअरमध्ये जे नॉब वगैरे हे लॉक वगैरे हे पण मी नवीन इन्स्टॉलेशन केलेलं आहे। आता तुम्हाला याचं इंजिन दाखवतो। हे बघा आहे आहे इंजिन 800 च। आणि याच्यात मित्रांनो मी आफ्टर मार्केट AC इन्स्टॉल केलेला आहे, हा AC पाईप आहे, हा कॉम्प्रेसर आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मारुती 800 मध्ये पॉवर ब्रेक येत नसते, तर आपण याच्यातनी आहे ना पॉवर ब्रेक इन्स्टॉल केलेला आहे। हे इनटेक मॅनिफोल्ड खोलून इथे होल वगैरे मारून हा पाईप जोडलेला आहे आणि हा बूस्टर टाकलेला आहे। हा बूस्टर हा पॉवर ब्रेकसाठी यूज केला जातो, तर हा बूस्टर इन्स्टॉल केलेला आहे। आणि मित्रांनो याची जी टॅपेट कवर वगैरे आहे मी रेड कलरमध्ये अशी कलर केलेली आहे, हे डिस्ट्रीब्युटर कॅप पण मी रेड कलरमध्ये केलेली आहे। तुम्ही सांगू शकाल कमेंटमध्ये गाडीचं इंजिन कसं वगैरे वाटलं तुम्हाला। आणि ही एम्ब्राऊनची बॅटरी आहे, ठीक आहे मित्रांनो। हा माझा छोटासा व्लॉग होता, तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला मला जरूर सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो कारविषयी हा छोटासा व्लॉग माझा तुम्हाला कसा काय वाटला शेअर कमेंट आणि लाईक सबस्क्राईब जरूर